नागपूर शहरामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि नागपूर शहरामध्ये आता अनेक घरांमध्ये पाणी घुसायला सुरुवात झाली आहे. खरं तर हा सिमेंट रस्ता आहे आणि या सिमेंट रस्त्यांमुळे जे आहे घरं जे होते ते खालच्या भागात गेले आणि सिमेंट रस्ते हे उंच झालेले आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये रस्ते बांधत असताना कुठलंही नियोजन न केल्यामुळे कशा पद्धतीनं जो फटका बसलेला आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे. या कुटुंबामध्ये खरवडे कुटुंबाकडे खरं तर आता घरात पाणी घुसलेलं आहे. घरामध्ये जे पुरुष आहे ते सगळे आता त्यांची प्रकृती चांगली नसल्यामुळे ते बेडरिडन आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या महिलांना आहे कशा पद्धतीने सकाळपासून कसरत करावी लागत आहे ते आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतो आहे. या घरात मोठ्या प्रमाणात पाणी सुद्धा साचलेलं आहे. आपण घरात जाऊन त्या परिस्थितीचा सुद्धा आढावा घेणार आहोत की कशा परिस्थितीत जे आहे पाऊस जे आहे ते घरात घुसला आहे आणि त्यामुळे किती घरातील साहित्याचं नुकसान झालं आहे हे सुद्धा आपण दृश्यांमध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी आता या कुटुंबियाशी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करू आपण की कशा पद्धतीने जे आहे पाऊस घरात पावसाचं पाणी घरात शिरल्यामुळे तलावाचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहे. कुटुंबीय जे आहे ते बरेच जण जे असतात ते थोडेसे आजारी असल्यामुळे ते बाहेर पडू शकत नसल्यामुळे त्यांच्यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण त्यांच्या कुटुंबियाशी बोलून बघू की काय त्यांच्या भावना आहे. ताई काय सांगाल कशा पद्धतीची परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे, काय अडचणीचा सामना तुम्हाला जो आहे तो करावा लागते आहे. तुमच्या घरात पूर्णतः पाणी खूप पाणी गेलेलं आहे आणि आमच्याकडे माझे बाबा आई हँडीक्राफ्ट असल्यामुळे ते खाली पण उतरू शकत नाही आहे आणि वरती पण जे आहे हँडीक्राफ्ट आणि आम्हाला थोडीशी मदत पाहिजे आहे. हो आम्ही सकाळपासून पाणी काढत आहोत, 7 वाजतापासून पाणी काढत आहोत आम्ही आणि आमच्या नगरसेविका तर बिलकुल येऊन पाहत नाही आहे. आम्ही त्यांना हे रोड चेंबर बुजला आहे. हा आधी हा रोड झालाय उंच आणि चेंबर झालाय ब्लॉक, त्याच्यामुळे पूर्ण पाणी आतमध्ये येत आहे आमच्या. नक्कीच हे खरवडे कुटुंब आहे आणि कशा परिस्थिती जे आहे आपण या घरातील साहित्य सुद्धा कसं जे आहे खराब झालेलं आहे. हे दोन्ही आजारी व्यक्ती आहे त्यामुळे ते बाहेर पडू शकत नाही आहे. त्यांना आता जे आतमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि घरातील साहित्याचं मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालेलं आहे दृश्यांमध्ये आपण ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करू. कशा पद्धतीने बघा हे सगळं जे आहे घरात किती पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे घरातील पूर्ण जे आहे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ठिकठिकाणी पाणी जे आहे ते साचलेलं आहे घरामध्ये, त्यामुळे मोठ्या समस्यांना महिलांना त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे. घरातील जे साहित्य आहे ते सुद्धा भिजलेलं आहे, भाजीपाला असो किंवा इतर साहित्य आहे त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे पाणी जे आहे ते शिरल्यामुळे जे घरामध्ये ह्या सगळ्या अडचणींना सामना करावा लागत आहे. मात्र ह्या सगळ्या समस्या निर्माण होत असताना कुठंतरी नियोजनाचा अभाव होता आणि त्याच नियोजनाचा अभावाचा जो फटका आहे तो आता खरवडे कुटुंबियांना जो आहे तो बसतो आहे. नागपुरातील श्रीहरीनगरची हे परिसरातील हे दृश्य आहे आणि अशाच पद्धतीची परिस्थिती जी आहे शहरातील इतर जे घरांमध्ये सुद्धा आपल्याला थोड्या वेळानंतर पाहायला मिळणार आहे. कारण की पावसाचा जोर जो आहे तो सतत सुरू आहे आणि पावसाचा जोर अजूनही कमी होण्याचं नाव नाही घेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोले सह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.